काँग्रेसच्या बाले किल्ल्यात आमदारकीचे तिकीट कोणाला द्यायचे याचा तिढा सुटायच्याऐवजी जास्तच घट्ट होत चालला आहे ज्यांच्यावर हा तिढा सोडवायची जबाबदारी आहे त्या आमदार डॉ विश्वजित कदम यांनीही हात वरिष्ठांकडे दाखवल्याने आता सांगलीतील काँग्रेस उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष वरिष्ठांच्या निर्णयाकडे लागले आहे रविवार दिनांक वीस रोजी दिल्लीत या संदर्भात बैठक होत असून सोमवारी हा तिढा सुटण्याची शक्यता आहे विधानसभेची निवडणूक जाहीर झाली तरी काँग्रेसमधून सांगलीच्या आमदारकीचे तिकीट नेमके कुणाला द्यायचे त्याचा निर्णय काही होईना दोन दिवसांपूर्वी आमदार डॉ कदम यांच्या उपस्थितीत खासदार विशाल पाटील यांच्या निवासस्थानी सांगलीचा तिढा सोडवण्यासाठी जोरदार खलबते झाली पण त्यातून काहीच बातमी बाहेर आली नाही काँग्रेस पक्षाच्या वतीने सांगली विधानसभा लढवायचा निर्धार काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केला आहे तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील याही इच्छुक आहेत दोघांनीही अनेक महिन्यांपासून प्रचार सुरू केला आहे लोकसंपर्क वाढवला आहे आता मागे नाही या तयारीनेच दोघेही मैदानात उतरले असले तरी उमेदवारी नेमकी कुणाला द्यायची याचा निर्णय मात्र झालेला नाही पक्ष देईल त्या उमेदवारामागे दुसऱ्याने निष्ठेने उभे राहावे काही झाले तरी पक्षातील दुफळीचा फायदा भाजपला होता कामा नाही अशी सूचना पक्षश्रेष्ठींनी दिलेली असली तरी कोणी कोणाच्या मागे उभे राहायचे यात घोडे अडकले आहे सांगलीतून पृथ्वीराज पाटील की जयश्री पाटील याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेता न आल्याने आता हा निर्णय काँग्रेस पक्ष श्रेष्ठी घेणार आहेत सांगलीसह राज्यातील अशीच परिस्थिती झालेल्या मतदारसंघातील निर्णय घेण्यासाठी रविवारी दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांची बैठक होत आहे खासदार राहुल गांधी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात यांची बैठक होत असून या बैठकीमध्ये सांगलीच्या तिड्यावरही निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे